तरीही एक धीट वानर पुढे होऊन म्हणाले, तुम्ही म्हणता ते खरे कशावरून? तेव्हा कोल्ह्याने त्यांना धूर्तपणे नाही धूर्तपणे म्हणाला, छान तुमचा सराव सुरू आहे पाहून बरे वाटले. मी सगुणा वामनराव देव, आजपासून तुमचा अभ्यास मी घेणार आहे. अभ्यासात चांगले यश प्राप्त हो. तुम्ही येणार आहात हे सांगितले होते मला यांनी. यांनी की तुमच्या स्वतःनी? मी आधी तुमच्यासाठी गोळपाणी घेऊन येते. थांबा, बसा इथे बसा. ही कामे करण्यास घरात बरीच माणसे आहे, तुम्ही जाण्याची गरज नाही. पण जर मी नाही गेले तर घरातील सगळ्या वडीलधाऱ्या मला रागे भरतील. मला खूप भीती वाटते. काही रागे भरीत नाही, मी आहे ना, बघते कशी काय बोलतात ते. पण काय बोला बोला, अगदी मनमोकळेपणाने बोला. आजपासून तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. घाबरू नका, बोला. मागच्या वेळेच्या बाईंना घरातील सगळ्या बायकांनी चटणी वाटावयास लावली होती. ठाऊक आहे मला. महादेवरावांनी ह्याची सगळी कल्पना मला आधीच दिली होती. पण या वेळेला असे होणार नाही. चला बघू बर आजपर्यंत तुमचा काय काय अभ्यास झालाय ते. पुस्तके दाखवा मला तुमची. आता एकही क्षण वाया घालवायचा नाही. हा अभ्यासात लक्ष द्यायचे काय. हो बघू. वय वय.